अल्पावधीत लोकप्रिय ठरलेला पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा व पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईल वर. बातमी आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आणि तहसील कार्यालय वेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच भोर तालुक्यातील वेल्हे येथे आदिवासी बांधवांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी बांधव विविध योजनांपासून वंचित राहत असतात, त्यामुळे असे मेळावे घेऊन आदिवासी कातकरी या समाजातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. पाहुयात आमचे प्रतिनिधी सुनील थिगळे यांचा यावरील हा रिपोर्ट. राज्यातील दुर्गम भागातील आदिवासी समाजातील नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शासनाचे विविध योजना असूनही त्याचा लाभ त्यांना घेता येत नाही, कारण काही योजना बांधापर्यंत पोहोचतच नाहीत आणि पोहोचली तरी अपूर्ण कागदपत्रांमुळे या योजनांचा लाभ घेणे शक्य होत नाही. म्हणूनच या मेळाव्यामध्ये जातीचे दाखले, आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, तरुणांना नोकरी आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या मेळाव्यासाठी आदिवासी समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. मेळा केला तो चांगला वाटते आम्हाला, पण आम्हाला तिथं पाणी नाही, आम्हाला राहायला जागा नाही, जमीन नाही, काय नाही. आम्ही डोंगरावर आहे पण आम्ही नदीहून धरणाहून पाणी आणतो, आम्हाला पाणी मिळत नाही. घराच्या कडेने आमच्या खांब लावल्यात तर आम्हाला लाईट दिली नाही, म्हणजे आम्हाला कशाचा आधार तिथं नाही. डोंगरावर कशाचा आधार नाही आम्हाला तिथं. रेशन कार्ड आहे आमच्याकडं, आधार कार्ड आहे, पण आम्हाला जातीचा दाखला नाही, रहिवासी दाखला नाही. आता जातीचा दाखला हित आम्ही आता आलोय, म्हणजे आम्हाला काहीतरी केलंच पाहिजे ना. हे जे मेळावे घेतले जातात आणि ह्याच्यामध्ये सरकारचा नेमका हेतू आहे की मेळावे घेण्याचं कारण की त्यांना ते दाखवायचं असतात की मेळावा व्हावा, परंतु त्याची पूर्तता किंवा त्याची कातकरी समाजाची पूर्तता किंवा त्यांचे जे तुमच्या हँडलरवर दिलेले जे जे आहेत योजना ज्या आहेत त्याची पूर्तता होणे नंतर हे गरजेचे आहेत, कारण आज कार्यक्रम झाला की नंतर उद्यापासून कोण त्याच्याकडे बघणार नाहीत. परंतु त्याच्या मागे लागून त्याची पूर्तता केली तर सगळ्या लोकांना किंवा सगळ्या आदिवासी बांधवांना, सगळ्या कातकरी लोकांना याचा पुरेपूर फायदा होईल असं मला वाटतंय. आणि त्यांचे जे वस्त्या ज्या आहेत त्या वस्त्या जर बघितल्या तर त्यांची एकदम खूप बिकट परिस्थिती आहे. आज त्यांना म्हणजे कशी परिस्थिती, या दऱ्या डोंगरात राहतात, काही भोर वेलेच्या ठिकाणी शहरामध्ये जे कातकरी वाडी जी आहे भोरमध्ये, आणि ती जर वाडीला बघितली तर एक आणि तिथे आमदारांचं स्थान आहे, निवासस्थान आमदारांचं आहे, काही मोठे मोठे राजकीय पक्षांचं या आहेत, पण त्या लोकांचा विकास का नाही झाला आतापर्यंत. त्यांच्याकडे समजा जातीचा दाखला आहे, रॅशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, परंतु त्यांना राहायला जागा नाही तिथे. त्यांचा विकास व्हायला पाहिजे, अनेक ज्या योजना त्यांना त्यांचा लाभ मिळाला पाहिजे. म्हणून सरकारने नुसते मेळावं करून चालणार नाहीत, त्याचे मेळाव्याचे नंतर पुरेपूर फायदा त्या लोकांपर्यंत पोहोचायला हवा असं मला सांगावं वाटतंय. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत हा 6वा मेळावा घेण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी आदिवासी समाजाकडून चांगला प्रतिसादही मिळत असून असे मेळावे घेणे गरजेचे आहे. अजून कित्येक जणांकडे जातीचे दाखलेही नाहीत, आधार कार्ड नाहीत, रेशन कार्ड नाहीत, यासोबत शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यांना मिळत नाही. मात्र अशा प्रकारे मेळाव्याचे आयोजन केल्याने वंचित राहिलेल्या समाजाला याचा नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या विभागाचे सचिव आहेत परमा मॅडम, त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनाखाली त्या निधीचं आम्ही हे रिसंकलन करतोय, म्हणजे निधी तो हे करतोय, तो निधी पेंडिंग आहे असं म्हणणं नाही आहे. निधीचं आम्ही परत त्या निधीतून योजना प्रस्तावित केल्या, त्या निधीतून योजना प्रस्तावित केल्यात आणि त्या निधीचं वितरण आम्ही करतोय, आता निधीचं वाटप करतोय, त्यामुळे निधी पेंडिंग आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला. साडीच महत्वाचा हा आमचा 6वा मेळावा आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांचीच ही नाविन्यपूर्ण संकल्पना होती. मुळात ही आदिवासी बांधवांचे मेळावे घ्यावेत ही आपल्याकडे आहे, योजना आहे, परंतु ही नाविन्यपूर्ण संकल्पना आहे की या संकल्पनेतून आपल्याला शासन आपल्या दारी या योजनेसारखं आपल्याला आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे,
त्याच्यासाठी आयुष प्रसाद साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा आमचा 6वा मेळावा आहे. आतापर्यंत जवळपास आम्ही 7,000 लाभार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. डायरेक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचलो आहोत. आम्ही लाभ दिला आहे त्यांना. आम्ही त्यांना जातीचे दाखले दिलेत, रेशन कार्ड दिलंय, रहिवासी दाखला दिलाय, रेशन कार्डची फोड केली. आम्ही त्यांना कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली, आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यात. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की लाभार्थ्यांकडे कागदपत्र उपलब्ध नाही आहेत, सर्वात महत्त्वाचा आमचा ह्या मेळाव्यांचा मोटू ह्या आहे की जातीचे दाखले मिळावेत जेणेकरून त्यांना योजनेचा लाभ देता येईल आणि रेशन कार्ड उपलब्ध करून द्यावेत. आम्ही हा याच्यातून आम्ही आतापर्यंत जवळ आमच्या 6वा मेळावा या 6 मेळावा आता आजची जी संख्या आमच्याकडे येईल आतापर्यंत आम्ही 6,500 लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. 6,500 लोकांपर्यंत आम्ही लाभ दिलेला आहे. जातीचे दाखले मोस्टली रिच झालेले आहेत आणि त्याच्यापेक्षाही जास्त आता दाखले आमचे प्रोसेसमध्ये आहे. कारण आता काय झालं की जातीच्या दाखल्याची प्रोसेस आता ऑनलाईन झालेली आहे. ऑनलाईन प्रोसेसमध्ये काय होते की लाभार्थ्याचे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावे लागतात. अपलोड करून मग तहसीलदार अपलोड देतात. त्याच्यामुळे थोडा डिले होते. निदान आता आमचा परत पुढचा मेळावा जो आहे तो भोरचा आहे. भोरनंतर वाईचा मेळावा आहे. आमची थ्रूआउट मेळाव्यांची जी प्रोसेस होईल त्या मेळाव्यातून आम्ही निवड जवळपास आम्ही 15,000 ते 20,000 लोकांना आम्ही आतापर्यंत आम्ही डॉक्युमेंट पोच करू असा आमचा विश्वास आहे. आम्ही आतापर्यंत ज्या ज्या लोकांची आम्ही नाव नोंदणी करून याचं आमच्याकडे डॉक्युमेंटेशन आहे. आमची टीम बसलेली आहे. आमची टीम नाव नोंदणी करून घेते. ज्यांचे संपर्क नंबर असतील, मोबाईल नंबर असतील, लँडलाईन असतील, आम्ही त्यांच्यावर संपर्क करतो. ज्यांचे पत्ते असतील, ज्यांचे ॲड्रेस असतील, त्याच्यावर आम्ही पत्र पाठवतो. आम्ही प्रोसेसमध्ये आहोत. शिवाय मान्य प्रकल्प अधिकारी यांच्या आदेशानुसार आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमचे मेळावे झाले त्या ठिकाणच्या उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना आम्ही पत्र पाठवलेली आहेत की तुम्ही आतापर्यंत आपण मेळावे आयोजित करून किती लोकांना लाभ देण्याची आपण कार्यवाही केलेली आहे त्याचासुद्धा आम्ही आढावा घेतलेला आहे, मागितलेला आहे त्यांच्याकडून. त्याचीसुद्धा आम्ही प्रोसेस केलेली आहे, तीसुद्धा आम्ही मागवतोय. आणि निव्वळ आमच्याकडे कोण काय म्हणत असेल, आमच्याकडे प्रूफ आहे. आम्ही ते देऊ शकतो की आमच्याकडे एवढी नावनोंदणी झाली, आम्ही एवढ्या लोकांपर्यंत पोहोचलो. ही आमच्याकडे आहे, डॉक्युमेंटरी आहे आमच्याकडे उपलब्ध. आमच्याकडे जो निधी पडून आहे त्या निधीचं माननीय प्रकल्प अधिकारी. मेळाव्याच्या निमित्ताने आदिवासी बांधवांची आरोग्य विभागाकडून आरोग्य तपासणी, महसूल विभागामार्फत शासकीय योजनाबद्दलची माहिती, गॅस सिलेंडरबाबत माहिती, वन विभागाकडून मार्गदर्शन करण्यात आले. गेले कित्येक वर्षापासून या बांधवांना जातीच्या दाखल्यासाठी वनवन फिरावे लागत होते. मात्र या मेळाव्यामध्ये एकाच छताखाली सर्व दाखले उपलब्ध झाले, यामुळे या सगळ्या आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत होता. ही वस्तुस्थिती खरी आहे की राज्य सरकारच्या एकूण बजेटच्या 9% निधी हा आदिवासी विभागाला येतो. परंतु आदिवासी विभागाचे निधी खर्च न होण्याचे बरेचसे अडचणी आहेत. पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा स्टाफ किंवा अधिकारी वर्ग, कर्मचाऱ्यांची संख्या. आता या रिजनमध्ये घोडेगाव एक आम्हाला या 3-4 जिल्ह्यांच्या संदर्भातलं एक रिजन आहे. त्याच्यामध्ये एकूण पदसंख्या 54 मंजूर आहे. कार्यरत 19 अधिकारी आणि ह्यांच्यातून 5 जिल्ह्यांमध्ये यांनी काम करायचं, म्हणजे थोडक्यात त्या अधिकाऱ्यांवरती फार मोठा ताण आहे. दुसरी गोष्ट, आदिवासी विभागाच्या योजना या शासनाच्या योजना सर्वसामान्यपर्यंत अजूनही पोहोचत नाहीत. त्यातल्या जरी पोचल्या तरी दाखल्यांच्या अडचणी, दुर्गम भागातल्या लोकांना त्या ठिकाणी शिक्षण त्या ठिकाणी काही लोकांचं कमी असल्यामुळं त्या ठिकाणी दाखला कसा काढावा इथून सगळी सुरुवात आहे. त्यातून हा निधी त्या ठिकाणी खर्च होत नाही. आता मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिले म्हटल्यानंतर निश्चित होईल असं वाटतंय. पण आता हा गेल्या अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे. निश्चित वन हक्क म्हणजे त्या डोंगर कडेकापर्यंत राहणारे जे त्या ठिकाणचे समाज, मग धनगर समाजाची मंडळी असतील, आदिवासी कोळी समाज असतील, कातकरी समाजाचे असतील, यांना निश्चितपणे त्या वन हक्क कायद्याचा फायदा होईल. आणि त्यांच्या जमिनी जे राहत आहेत, ॲटलिस्ट त्या जमिनी त्यांना कसत आहेत, त्या जमिनी त्यांना पूर्वत नावावर होतील अशी अपेक्षा आहे. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.